काल एकाच दिवसात 28 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 166 पोहोचलेली आहे. सातारा जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची जी संख्या वाढलेली असल्यामुळे हा सातारा जिल्ह्यासाठी धोका निर्माण झालेला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. सातारकरसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे. सध्या आपण बॉम्बे रेस्टॉरंट येथील चौकात असून आपण पाहू शकता की कसे वाहनाच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात जी रुग्ण वाढण्याची संख्या आहे ती वाढायला लागलेली असून तरीसुद्धा नागरिक बाहेर येताना पाहता दिसत आहे आपल्याला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी येथे जी क्वारंटाईन केलेली महिला होती तिचा काल मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूबरोबर सातारा जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या 3 पोहोचलेली असून आत्तापर्यंत उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91 असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 75 पोहोचलेली आहे. हा जो कालचा रुग्ण वाढण्याचा 28 जणांचा संख्या आहे या संख्येमुळे सातारकरांची डोकेदुखी वाढलेली असून त्या सातारकरांचीच नसून प्रशासनाचीही जबाब डोकेदुखी वाढलेली आहे.